गुड मॉर्निंग एवरीवन, अपन टॉपिक पहतो अल्डिहाइड्स केटोन्स एंड कार्बोक्सिलिक एसिड्स। तो ये अपन फर्स्ट पहतो अल्डिहाइड्स एंड केटोन्स। हाँ, अपन लास्ट लेक्चरला कोणता पॉइंट पाहिला होता कि अल्डिहाइड्स आणि केटोन्स मध्ये कोणत्या टाइपचे रिएक्शन्स होतात। अपन पाहिलं होतं कि अल्डिहाइड्स आणि केटोन्स मध्ये न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन्स होतात। कोणते रिएक्शन्स होतात? न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन्स। आणि आज आपण पाहतोय एक्झाम्पल्स ऑफ न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन्स। तर न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शनचे एक्झाम्पल्स याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, फर्स्ट रिएक्शन आहे, फर्स्ट इज ॲडिशन ऑफ HCN, ॲडिशन ऑफ HCN। व्हॉट इज द नेम ऑफ HCN? H मीन्स हायड्रोजन, H मीन्स हायड्रोजन अँड CN मीन्स सायनाइड। द नेम ऑफ HCN इज हायड्रोजन सायनाइड। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अल्डिहाइड्स आणि केटोन्समध्ये कशाचे ॲडिशन करायचं आहे? हायड्रोजन सायनाइडचे ॲडिशन करायचं आहे। याच्यामध्ये आपण फर्स्ट सेंटेन्स लिहितो आहे, अल्डिहाइड्स अँड केटोन्स रिएक्ट्स विथ हायड्रोजन सायनाइड HCN इन बेसिक मीडियम टू गिव्ज जेमिनल हायड्रोक्सी सायनाइड्स अल्सो कॉल्ड सायनोहायड्रिन्स। नीट लक्ष इकडं। हां, सेंटेन्स आपण काय लिहिलं आहे, अल्डिहाइड्स आणि केटोन्स काय होतात? रिएक्ट्स विथ HCN। अल्डिहाइड्स आणि केटोन्स हे HCN सोबत रिएक्ट होतात इन विच मीडियम? बेसिक मीडियम। हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे, इन बेसिक मीडियम टू गिव्ह। अल्डिहाइड्स आणि केटोन्स HCN सोबत रिएक्ट होतात बेसिक मीडियममध्ये। आणि कोणते कंपाऊंड करतात ते खूप महत्त्वाचं आहे, कोणते कंपाऊंड करतात? जेमिनल हायड्रोक्सी सायनाइड्स आर अल्सो कॉल्ड सायनोहायड्रिन्स। म्हणजे आपल्याला कोणता कंपाऊंड मिळतो? सायनोहायड्रिन मिळतो। आता सायनोहायड्रिन म्हणजे काय? तर जेमिनल हायड्रोक्सी सायनाइड। आता जेमिनलचा मीनिंग काय सांगा? तर जेमिनलचा मीनिंग काय होतो? एकाच कार्बनटमला आपण पाहिलं होतं जेमिनल डायलर्ड्स आणि फिसिनल डायलर्ड। जेमिनल याचा अर्थ काय? तर एकाच कार्बनटमला काय काय अटॅच असतात? हायड्रोक्सी ग्रुप म्हणजे OH ग्रुप आणि सायनाइड म्हणजे CN। म्हणजे जर एकाच कार्बनटमला हायड्रोक्सी ग्रुप आणि सायनाइड ग्रुप जर अटॅच असेल तर अशा कंपाऊंडला काय म्हणतात? जेमिनल हायड्रोक्सी सायनाइड म्हणजेच सायनोहायड्रिन्स म्हणतात। आपण सायनोहायड्रिनचा मीनिंग इथे आपण लिहूया। हां, सायनोहायड्रिन्स म्हणजे काय असतात? जेमिनल हायड्रोक्सी सायनाइड। हां, OH ग्रुप। हायड्रोक्सी म्हणजे कोणता ग्रुप असतो? OH। सायनाइड म्हणजे कोणता ग्रुप असतो? सायनाइड म्हणजे CN। OH अँड CN ग्रुप्स अटॅच टू द सेम कार्बन ॲटम। जर हायड्रोक्सी ग्रुप आणि CN ग्रुप जर सेम कार्बन ॲटमला अटॅच असेल, कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच असेल? सेम कार्बन ॲटमला जर अटॅच असेल तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? सायनोहायड्रिन्स म्हणतो। समजलं सायनोहायड्रिनचा मीनिंग काय? तर सायनोहायड्रिन्स म्हणजेच काय? OH अँड CN ग्रुप्स अटॅच टू द सेम कार्बन ॲटम। आपण पाहा, याचं एक्झाम्पल पाहूया। एक्झाम्पलच्या आधी आपण मेकॅनिझम पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हां, आपण एक कार्बोनिल ग्रुप घेऊया, C OH, दिस इज कार्बोनिल ग्रुप। C OH, दिस इज कार्बोनिल ग्रुप। आता पहा, ह्या कार्बोनिल ग्रुपला जर तुम्ही इथे R अटॅच केला आणि इथे जर तुम्ही H अटॅच केला तर काय तयार होईल? अल्डिहाइड तयार होईल। RC OH, दिस इज अल्डिहाइड। जर समजा हा H तुम्ही रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी जर तुम्ही R अटॅच केला तर काय तयार होईल? केटोन तयार होईल। म्हणजे अल्डिहाइड असो किंवा केटोन असो, याच्यामध्ये एक ग्रुप कॉमन आहे आणि तो म्हणजे कोणता? कार्बोनिल ग्रुप। आता या कार्बोनिल ग्रुपमध्ये आपल्याला काय करायचं आहे? HCNची रिएक्शन करायचे आहे। HCN कोणत्या मीडियममध्ये? बेसिक मीडियममध्ये। आता इथे आपण बेसिक मीडियम काहीच केलं त्याचा तुम्हाला मीनिंग समजेल। जर आपण ओनली HCN घेतला, म्हणजे प्युअर HCN जर घेतला, तर ही रिएक्शन
कशा आहे, एकदम स्लो आहे। स्लो का आहे, कारण हा जो एच सी एन आहे तो एच सी एन कसा आहे, वीक ॲसिड आहे, आणि वीक ॲसिड असल्यामुळं त्याची रिएक्शन कशी होते, स्लो होते। आणि त्यामुळे आपण ह्या रिएक्शनमध्ये काय यूज करतो आहे, बेसिक मीडियम यूज करतो आहे। पहा बेसिक मीडियम, बेसिक मीडियम म्हणजे काय पहा, तर ओ एच मायनस, कारण बेसिक बेस म्हणजेच काय असतो, आपला ओ एच मायनस असतो, प्लस हा एच सी एन, एच सी एन पहा इथं मी लिहितो आहे एच सी एन, दिस इज वीक ॲसिड, दिस इज वीक ॲसिड। पहा बेस काय करतो, जर आपण ओनली एच सी एन घेतलं ना, ओनली एच सी एन घेतलं आणि त्याची रिएक्शन जर आपण अल्डिहाइड आणि केटोनसोबत जर केली, तर ही रिएक्शन खूप स्लो होते। ही रिएक्शन कशी होते, खूप स्लो होते, आणि आपल्याला जे इल्ड मिळतं ते कसं मिळतं, एकदम पुअर मिळतं। आणि त्यामुळे आपण ह्या रिएक्शनमध्ये काय ॲड करतो आहे, बेस ॲड करतो आहे। आता बेस काय करेल पहा, हा इथे एच प्लस आहे आणि हा सी एन मायनस आहे। ओ एच मायनस काय करेल, हा बेस आहे, बेसला नेहमी प्रोटॉन पाहिजे असतो। हा ओ एच मायनस काय करेल, हा जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन काय करेल, ॲबस्ट्रॅक्ट करेल, आणि त्यामुळे हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, हे दोन इलेक्ट्रॉन ह्या सीवरती शिफ्ट होतील आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल पहा, सी एन, ह्या सीवरती चार्ज कोणता आला, निगेटिव्ह चार्ज, प्लस हा एच आणि हा ओ एच काय तयार होईल, एच टू ओ तयार होईल। आता काय तयार झाला, सी एन मायनस तयार झाला, दिस इज स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल, प्लस सी एन मायनस। आता हा जो सी एन मायनस तयार झाला आहे, तो सी एन मायनस नंतर काय सोबत होतो, अल्डिहाइड आणि केटोनसोबत कंबाईन होतो। आता पहा सी एनवरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, दिस इज न्यूक्लियोफाइल। आपण कालच पाहिलं होतं, म्हणजे लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं की न्यूक्लियोफाइल हा नेहमी कशावरती अटॅक करतो आहे, पॉझिटिव्हली चार्ज कार्बनवरती अटॅक करतो आहे। त्यामुळे हा जो सी एन मायनस आहे तो सी एन मायनस कशावरती अटॅक करेल, तर या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनवरती अटॅक करेल। आणि त्यामुळे ह्या बॉन्डमधले जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, ते दोन इलेक्ट्रॉन ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल पहा, सी पहा, ह्या सीच्या ह्या दोन फॅलन्सी ॲज इट इज पहा, ह्या सीवरती कशाने कोण अटॅक केला आहे, ह्या सीवरती कोणी अटॅक केला आहे, सी एन, त्यामुळे याला काय अटॅच होणार, सी एन, सी एन अटॅच होणार ना। इथे बॉन्ड कोणता राहणार सांगा, सी आणि ओमध्ये सिंगल बॉन्ड राहणार, ओ, ओवरती चार्ज कोणता येणार, निगेटिव्ह चार्ज, कारण हे दोन इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट झालेत। पुढे त्यानंतर हां त्यानंतर इथे आपला काय येणार, एच प्लस, नंतर काय येणार आपला हा एच प्लस, एच प्लस म्हणजेच काय आपला हा इलेक्ट्रोफाइल, हां एच टू आहे, तो एच टू तुम्ही इथे लिहिला तरी पण चालेल। हा ओ मायनस काय करतो, ह्या एच प्लसवरती अटॅक करतो, हा एच प्लसवरती अटॅक केल्यामुळं काय होणार, ह्या दोन फॅलन्सी ॲज इट इज। पुढे इकडे काय अटॅच आहे पहा, सी एन, इथे सी एन अटॅच आहे, हां इथे सिंगल बॉन्ड ओ मायनस, हा ओ मायनसनं एच प्लसवरती अटॅक केला आहे, म्हणजे हा एच प्लस कुठे अटॅच होणार, ह्या ओला अटॅच होणार आणि काय तयार होईल, ओ एच। नीट लक्ष द्या इकडं, सी एन ग्रुप म्हणजे सायनाइड ग्रुप, सायनो ग्रुप, ओ एच म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप। सायनाइड ग्रुप आणि हायड्रॉक्सी ग्रुप हे कोणत्या कार्बन आयटमला अटॅच आहेत, सेम कार्बन आयटमला अटॅच आहेत ना, एकाच कार्बन आयटमला अटॅच आहेत। आणि जर एकाच कार्बन आयटमला हायड्रॉक्सी ग्रुप आणि सी एन ग्रुप जर अटॅच असतील, तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, सायनोहायड्रिन्स म्हणतो, दिस इज कॉल्ड सायनोहायड्रिन, दिस इज कॉल्ड सायनोहायड्रिन। मी तुम्हाला पाठीमागे पण सांगितलं आहे, हे सायनोहायड्रिन्स म्हणजे काय असतात, ओ एच अँड सी एन ग्रुप्स अटॅच टू दी सेम कार्बन आयटम, समजले सर्वांना सायनोहायड्रिन म्हणजे काय। आता इथून पुढे लक्ष ठेवा, जेव्हा आपण अल्डिहाइड्स आणि केटोनची रिएक्शन एच सी एन सोबत करतो इन बेसिक मीडियम, तेव्हा कोणते कंपाऊंड तयार होतात, तेव्हा कोणते कंपाऊंड तयार होतात, सायनोहायड्रिन हे कंपाऊंड तयार होतात। सायनोहायड्रिन म्हणजे काय, एकाच कार्बन आयटमला ओ एच ग्रुप आणि सी एन ग्रुप अटॅच असतो, अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, सायनोहायड्रिन म्हणतो। समजले सर्वांना, आता आपण एक्झाम्पल पाहूया, फर्स्ट हे नोट करा। हां ह्या रेशोमध्ये आपण बेसिक मीडियम यूज केलं आहे, बेसिक मीडियम काय यूज केलं आपण, व्हाय बेसिक मीडियम, हां एक क्वेश्चन आपण घेऊया इथे, व्हाय बेसिक मीडियम, बेसिक मीडियम काय यूज केलं, तर त्याचं रिझन आहे हां ॲन्सर, रिएक्शन इज व्हेरी स्लो with pure HCN। जर आपण ओनली एच सी एन यूज केला, फक्त एच सी एन जर आपण यूज केला, तर ही रिएक्शन कशी होते, एकदम स्लो होते, आणि आपल्याला जे इल्ड मिळतं, जे आपल्याला प्रोडक्ट मिळतो, तो कसा एकदम पुअर मिळतो। आणि त्यामुळे आपण ह्या रिएक्शनमध्ये काय यूज करतो आहे, बेसिक मीडियम आपण यूज करतो आहे। आता आपण एक्झाम्पल्स पाहूया, पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया ए, स्मॉल ए अल्डिहाइड्स, तर आपण फर्स्ट काय करूया, एच सी एनची रिएक्शन अल्डिहाइडसोबत करूया। हां अल्डिहाइडचं आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया, अल्डिहाइडचं फर्स्ट एक्झाम्पल आहे फॉर्मॅल्डिहाइड एच सी,
डबल बॉन्ड ओ एच दिस इज कॉल्ड फॉर्मालडिहाइड है ना सर्वांच्या लक्षात कॉमन नेम याचा दिस इज कॉल्ड फॉर्मालडिहाइड आई पी एस नेम तुम्ही ब्रैकेट मध्ये लिहू शकाय मिथेनॉल प्लस याची रिएक्शन करायची एच सी एन सोबत हायड्रोजन सायनाइड हे रिएक्शन कशा आहे रिवर्सिबल नीट लक्ष द्या हे रिएक्शन कशा आहे रिवर्सिबल पहा इथे काय आहे एच प्लस आहे सी एन माइनस आहे एच प्लस कुठे अटॅच करणार तुम्ही एच प्लस अटॅच करायचा या एच प्लस कुठे अटॅच करायचा तर निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन ॲटमला आणि हा जो सी एन मायनस आहे तो सी एन मायनस कुठे अटॅच करायचा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला अटॅच करायचा आपण ॲडिशन करतो आहे पहा एच प्लस कुठे अटॅच होणार ओ मायनसला आणि सी एन मायनस कुठे अटॅच होणार सी प्लसला ॲडिशन केल्यामुळे काय होणार कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामधला एक बॉन्ड रिमूव्ह होणार कोणता बॉन्ड राहणार सिंगल बॉन्ड राहणार सांग कंपाऊंड कोणता मिळेल आपल्याला पहा एच सी एच इथे काय अटॅच होणार आहे कार्बन ॲटमला सी एन ग्रुप अटॅच होईल इथे कोणता बॉन्ड राहणार सिंगल बॉन्ड राहणार हा ओ मायनस आणि हा एच प्लस काय तर राहणार ओ एच तर राहणार पहा एकाच कार्बन ॲटमला ओ एच ग्रुप अटॅच आहे आणि सी एन ग्रुप अटॅच आहे एकाच कार्बन ॲटमला ओ एच ग्रुप अटॅच आहे आणि सी एन ग्रुप अटॅच आहे दिस इज कॉल्ड सायनोहायड्रिन इथे सर्वांच्या लक्षात किंवा हेच आपण सिम्पल फॉर्ममध्ये अजून कसं लिहू शकतो पहा कार्बन ॲटम सी ह्या सीला काय अटॅच आहेत दोन हायड्रोजन सी एच टू त्यानंतर सी सिंगल बॉन्ड ओ एच इथे लिहि तुम्ही सिंगल बॉन्ड ओ एच आणि ह्या सीला काय अटॅच आहे सी एन याचा आपल्याला आय यू पी एस सी नेम का लिहिता येईल सांग याचा आपल्याला आय यू पी एस सी नेम का लिहिता येईल दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम दिस इज सेकंड कार्बन ॲटम दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम दिस इज सेकंड कार्बन ॲटम सेकंड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे ओ एच ग्रुप अटॅच आहे सेकंड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे ओ एच ओ एचला आपण काय म्हणतो हायड्रोक्सी टू हायड्रोक्सी पुढे टोटल कार्बन ॲटम याच्यामध्ये किती आहेत दोन आहेत त्यामुळे आपण वर्ड रूट काय लिहितो इथ लिहितो कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे काय लिहितो आपण ए एन ई लिहितो हे ई रिमूव्ह करा सॉरी ई नाही रिमूव्ह करायचं कारण फंक्शन ग्रुप कोणता आहे सी एन आणि त्यामुळे पुढे फक्त काय लिहायचं सफिक्स नायट्राइल कारण सी एन हा जर फंक्शन ग्रुप असेल तर आपण सफिक्स काय लिहितो नायट्राइल एन न सुरुवात झाली आहे त्यामुळे ई रिमूव्ह करायचा नाही आहे कॉन्सनंट आहे एन म्हणजे याचं आय पी एस नेम काय झालं टू हायड्रोक्सी इथेन नायट्राइल ह्या कंपाऊंडचा आपल्याला कॉमन नेम काय सांगता येईल दिस इज कॉल्ड फॉर्मालडिहाइडची रिएक्शन आपण एच सी एन सोबत केले ना आणि सायनोहायड्रिन तयार झालं आहे मग याचा कॉमन नेम काय एकदम सिंपल आहे दिस इज कॉल्ड फॉर्मालडिहाइड दिस इज कॉल्ड फॉर्मालडिहाइड सायनोहायड्रिन दिस इज कॉल्ड फॉर्मालडिहाइड सायनोहायड्रिन एकदम इझी आहे ना सांग मग ह्या रिएक्शनचं स्टेटमेंट काय येणार फॉर्मालडिहाइड रिएक्ट्स विथ एच सी एन टू गिव फॉर्मालडिहाइड सायनोहायड्रिन आय पी एस नेम काय टू हायड्रोक्सी इथेन नायट्राइल त्यानंतर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया सेकंड ॲसिटालडिहाइड ॲसिटालडिहाइडचं स्ट्रक्चर काय सी एच थ्री सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एच दिस इज कॉल्ड ॲसिटालडिहाइड आय पी एस सी नेम लिहिता येतं याचं आय पी एस सी नेम आहे इथेनॉल प्लस रिएक्शन करायची एच सी एन सोबत एच सी एन सांग काय तयार होईल इथे एच प्लस आहे सी एन मायनस आहे एच प्लस कुठे अटॅच होणार तर ओ मायनसला आणि सी एन मायनस कुठे अटॅच होणार तर या सी प्लसला म्हणजे सांग कंपाऊंड कोणता तयार होईल सी एच थ्री सी इथे अटॅच आहे एच इथे राहणार सिंगल बॉन्ड ओ एच तयार होईल सिंगल बॉन्ड राहील ना इथं हा एच प्लस आणि हा ओ मायनस काय तयार होईल ओ एच हा सी एन कुठे अटॅच होईल ह्या सीला दिस इज कॉल्ड सायनोहायड्रिन कोणता याचा आपल्याला कॉमन नेम काय सांगता येईल दिस इज कॉल्ड ॲसिटालडिहाइड दिस इज कॉल्ड ॲसिटालडिहाइड सायनोहायड्रिन दिस इज कॉल्ड ॲसिटालडिहाइड सायनोहायड्रिन ॲसिटालडिहाइड सायनोहायड्रिन किंवा हेच आपण अजून कसं लिहू शकतो एकदम सिम्पल फॉर्ममध्ये सी एच थ्री पुढे सी ह्या सेला काय अटॅच आहे एच येतं लक्षात ह्या सेला काय अटॅच आहे एच पुढे ह्या सेला काय अटॅच आहे हा ओ एच आणि ह्याच सीला काय अटॅच आहे सी एन तो मी इथे लिहितो आहे सी एन दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड सेकंड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे ओ एच ग्रुप अटॅच आहे त्यामुळे इथं आपल्याला आय पी एस नेम काय लिहिता येईल टू हायड्रोक्सी प्रोपेन प्रोपेन आहे ना तीन कार्बन ॲटम आहेत पुढे काय येणार ए एन ई आणि पुढे येणार नायट्राइल म्हणजे तर आय पी एस नेम काय झालं टू हायड्रोक्सी प्रोपेन नायट्राइल ह्या कंपाऊंडचं कॉमन नेम काय ॲसिटालडिहाइड सायनोहायड्रिन कारण आपण कंपाऊंड कोणतं घेतलं होता ॲसिटालडिहाइड ॲसिटालडिहाइड रिएक्ट्स विथ एच सी एन टू गिव्ह ॲसिटालडिहाइड सायनोहायड्रिन किंवा आय पी एस नेम आपण सांगू शकतो टू हायड्रोक्सी प्रोपेन नायट्राइल आता नीट लक्ष द्या हा मला सांगा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे हा जो कार्बन ॲटम आहे तो कार्बन ॲटम कसा आहे
कायरल कार्बोनेट आहे आपला फर्स्ट टॉपिक हॅलो अल्केन्स अँड हॅलोरिन्स त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं कायरल कार्बोनेटम म्हणजेच असिमेट्रिक कार्बोनेटम द कार्बोनेटम विच इज अटॅच टू फोर डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स कॉल्ड कायरल कार्बोनेटम ऑर असिमेट्रिक कार्बोनेटम आणि ज्या कंपाऊंडमध्ये असिमेट्रिक कार्बोनेटम असतो अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणतो दिस इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह दिस इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह आता जर विचारलं तुम्हाला कंपाऊंड किती तयार होतात तर ॲन्सर काय देणार तुम्ही फेन ॲसेटाल्डिहाइड रिएक्ट्स विथ HCN टू फॉर्म ॲसेटाल्डिहाइड सायनोहाइड्रेट पण किती कंपाऊंड तयार होतात तर दोन तयार होतात नीट लक्षात घ्या हा कोणता कार्बोनेटम आहे दिस इज कायरल कार्बोनेटम म्हणजे आपल्याला काय मिळेल हा एक मिळेल आणि याची मिरर इमेज एक मिळेल म्हणजे रॅसिमिक मिक्सर आपल्याला मिळेल एक मिळेल आपल्याला डी कंपाऊंड दुसरा मिळेल आपल्याला एल कंपाऊंड म्हणजे एक आर असेल तर दुसरा एस असेल म्हणजेच हे आपल्याला काय मिळतात इनेन्शिओमर्स रॅसिमिक मिक्सर नोट करा तुम्ही मी इथं लिहित नाही आहे पण तुम्ही नोट करा तिथं की हे काय तयार होतात रॅसिमिक मिक्सर तयार होतात किंवा लिहितो मी इथं डी एल किंवा मी इथं लिहितो प्लस मायनस किंवा इथं मी लिहितो इनेन्शिओमर्स येते सर्वांच्या लक्षात इनेन्शिओमर्स किंवा तुम्ही लिहा रॅसिमिक मिक्सर दिस इज ऑप्टिकली ॲक्टिव समजलं सरांना नोट करा हे पहिले दोन एक्झाम्पल्स हां अल्डिहाइड्समध्ये आपण थर्ड एक्झाम्पल पाहतोय बेन्झाल्डिहाइड व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झाल्डिहाइड हां थर्ड एक्झाम्पल आहे बेन्झाल्डिहाइडचं बेन्झाल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला कोणता ग्रुप अटॅच करायचा आहे CHO आपण कसं लिहितो सी डबल बॉन्ड ओ एच असं लिहितो दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड बेन्झाल्डिहाइड रिएक्ट्स विथ HCN हायड्रोजन सायनाइड गिव्ह सा काय तयार होईल इथे असतो एच प्लस सी एन मायनस एच प्लस कुठे अटॅच होईल तर एच प्लस अटॅच होईल या ओ मायनसला आणि सी एन मायनस अटॅच होईल या सी प्लसला सांग कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच करायचं आहे बेन्झिन रिंगला अटॅच करायचा सी इथं काय तयार होणार सिंगल बॉन्ड ओ एच इथे एच आणि इथे काय अटॅच होणार सी एन हा तयार झाला कंपाऊंड सायनोहायड्रिन कोणता सायनोहायड्रिन आहे हा दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड बेन्झाल्डिहाइड सायनोहायड्रिन इज अल्सो नोन ॲज मँडेलोनायट्राइल दिस इज कॉल्ड मँडेलोनायट्राइल बेन्झाल्डिहाइड सायनोहायड्रिनलाच काय म्हणतात मँडेलोनायट्राइल असंही म्हणतात आता नीट लक्षात घ्या हा जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमध्ये कायरल सेंटर आहे का म्हणजे कायरल कार्बोनेटम आहे का येस तर याच्यामध्ये हा जो कार्बोनेटम आहे तो कार्बोनेटम कायरल कार्बोनेटम आहे कारण ह्या कार्बोनेटमला काय काय अटॅच आहे एक ओ एच आहे हायड्रोजन आहे सी एन आहे आणि एक फिनाइल ग्रुप अटॅच आहे आणि त्यामुळे ह्या कंपाऊंडमध्ये कायरल सेंटर आहे याचा अर्थ याचे आपल्याला किती कंपाऊंड पाहायला मिळतात दोन कंपाऊंड पाहायला मिळतात प्लस मायनस दिस इज रॅसिमिक मिक्सर दिस इज इनेन्शिओमर इथे लक्षात सर्वांच्या एक आहे डी तर दुसऱ्याचा मिरर इमेज म्हणजे एल समजलं सर्वांना प्लस मायनस का लिहिलं आहे कारण हे काय इथं आपल्याला इनेन्शिओमर मिळतात टोटल कंपाऊंड किती मिळतात दोन मिळतात त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे याच्यामध्ये आपण बी पॉईंट केटोन्स पहा केटोन्समध्ये आपण एच सी एनची ॲडिशन करूया तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया एकच एक्झाम्पल पाहू याच्यामध्ये आपण CH3 C डबल बॉन्ड O CH3 दिस इज कॉल्ड ॲसिटोन याचं IUPAC नेम लिहिता येईल याचं IUPAC नेम आहे प्रोपॅनोन प्लस HCN हायड्रोजन सायनाइड गिव्ह पहा काय तरी सांगा इथे आहे एच प्लस सी एन मायनस एच प्लस कुठे अटॅच होणार ओ मायनसला आणि सी एन मायनस ह्या सीला सांग कंपाऊंड कोणतं तयार होईल CH3 C सिंगल बॉन्ड OH इथे CH3 इथे अटॅच होईल ना सी एन हा आपल्याला मिळेल कंपाऊंड सा या कंपाऊंडचं नाव काय आहे दिस इज कॉल्ड कोणत्या कंपाऊंडची रिएक्शन केली आपण ॲसिटोनची म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल ॲसिटोन सायनोहायड्रिन एकदम सिम्पल आहे ॲसिटोन सायनोहायड्रिन इथे सरांच्या लक्षात किंवा याचं आपल्याला IUPAC नेम काय लिहिता येईल 1, 2, 3 हे असेल पहा 1, 2, 3 मी सांगतो तुम्ही लिहा 1, 2, 3 ही चेन झाली सेकंड कार्बोनेटमला काय अटॅच आहे एक हायड्रॉक्झी ग्रुप आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे अल्फाबेटिकली लिहा 2 हायड्रॉक्झी 2 मिथाइल प्रोपेन नायट्राइल लिहिला IUPAC नेम काय लिहिला IUPAC नेम 2 हायड्रॉक्झी 2 मिथाइल प्रोपेन नायट्राइल एकदम इझी आहे आता मला सांग हा कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे दिस इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कारण ह्या कार्बोनेटमला हे दोन सेम ग्रुप अटॅच आहेत
जर डिफरंट असतील तर ऑप्टिकली ॲक्टिव झाला असतो तो. पण इथं ह्या कार्बन टेमला वन ओ एच सी एन सी एच थ्री आट एच आहे, पण हे दोन कसे आहेत सेम आहेत, त्यामुळे हा ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. येथे आपल्याला प्लस मायनस मिळत नाही, येथे आपल्याला रॅसिमिक मिक्सर मिळत नाही. समजले सर्वांना? आता इथून पुढे लक्ष ठेवा, तुम्हाला कोणताही एल्डिहाइड दिला किंवा कोणताही कीटोन जर तुम्हाला दिला तर फक्त आपल्याला करायचं आहे काय, तर जो कार्बोनिल ग्रुप आहे त्या कार्बोनिल ग्रुपमध्ये जो ऑक्सिजन आहे त्याला एच प्लस अटॅच करायचा, आणि जो कार्बन आहे त्या कार्बनला सी एन अटॅच करायचा. ॲटोमॅटिकली काय तयार होणार? सायनोहायड्रिन तयार होणार. नोट करा हे, याच्यावरती आपण नोट लिहा. हा जो पॉईंट आपण पाहतोय, हा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला एन सी आर टीमध्ये दिलेला नाही, परंतु नीटमध्ये आणि जेईमध्ये तो आपल्याला विचारतात. याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया, एक अल्डिहाइड घेऊया, आर सी डबल बॉन्ड ओ एच, दिस इज अल्डिहाइड, दिस इज अल्डिहाइड. नीट लक्ष इकडं, अल्डिहाइड अल्डिहाइडची रिएक्शन आपण करूया एच सी एन सोबत. एच सी एन सांग कोणतं कंपाऊंड तयार होईल, एच प्लस आहे सी एन मायनस आहे. कंपाऊंड सांग, हा एच प्लस कुठे अटॅच होईल ह्या ओ मायनसला, आणि सी एन कुठे अटॅच होईल ह्या सीला. हा कंपाऊंड काय तयार होईल, आर सी सिंगल बॉन्ड ओ एच. हा हा एच ह्या सीला अटॅच आहे एच, आणि हा जो सी एन आहे तो सी एन कुठे अटॅच होणार आहे सीलाच, तो आपण असं लिहूया सी एन. अँड दिस इज कॉल्ड सायनोहायड्रिन, दिस इज कॉल्ड सायनोहायड्रिन. इथे सर्वांच्या लक्षात, आत्ता आपण ही रिएक्शन पाहिली होती. आता नीट लक्ष इकडं, नीट लक्ष इकडं. हां, सी एन ग्रुप, जर आपण ह्या सी एन ग्रुपचं हायड्रोलायसिस केलं एच थ्री ओ प्लसचा मिनिंग काय होतो, एच थ्री ओ प्लसचा मिनिंग काय होतो, हायड्रोलायसिस. हां, सी एनचं जर तुम्ही हायड्रोलायसिस केलं तर कंपाऊंड कोणता मिळतो, आर सी एच ओ एच ग्रुप ॲज इट इज. फक्त सी एनचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, सी ओ ओ एचमध्ये करायचं. ही रिएक्शन आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये आहे, तरीसुद्धा आपण इथं का पाहतो आहे, इथं फक्त लक्षात ठेवा तुम्ही की सी एन ग्रुपचं हायड्रोलायसिस केल्यानंतर सी एन ग्रुप इज कन्वर्टेड इन टू सी ओ ओ एच. काय करायचं, फक्त सी एनचं कन्वर्जन सी एचमध्ये करायचं. ही रिएक्शन पुढच्या टॉपिकमध्ये आहे, तरी पण आपण ह्या टॉपिकमध्ये का पाहतो आहे, कारण आपल्याला क्वेश्चन्स याच्यावरती विचारलेले आहेत. त्यामुळे आता सी एनचं हायड्रोलाइस केल्यानंतर सी ओ एच कसा तयार होतो हे डिटेल मेकॅनिझम आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहणार आहेत. येते सर्वांच्या लक्षात, सी एन ऑन हायड्रोलायसिस गिव्ज सी ओ एच. सा कोणता कंपाऊंड आहे हा, दिस इज अल्फा कार्बन ॲटम, दिस इज अल्फा कार्बन ॲटम. म्हणजे सी ओ एचला जो कार्बन ॲटम ॲटॅच असतो त्याला म्हणायचं अल्फा कार्बन ॲटम. अल्फाला ओ एच आहे त्यामुळे याचं नाव काय येणार, अल्फा हायड्रॉक्झी ओ एच. म्हणजे काय असतो, हायड्रॉक्झी असतो अल्फा हायड्रॉक्झी ॲसिड. सी ओ एच म्हणजे काय, ॲसिड आहे हा, अल्फा हायड्रॉक्झी ॲसिड. सायनोहायड्रिन ऑन हायड्रोलायसिस गिव्ज अल्फा हायड्रॉक्झी ॲसिड. त्यानंतर जर समजा आपण इथे एस एन सी एल टू, एस एन सी एल टू एच सी एल फॉलोड बाय हायड्रोलायसिस जर आपण केलं तर काय होतं, ऑलरेडी आपण ही रिएक्शन पाहिलेले ह्याच टॉपिकमध्ये, आठवत आहे आपण हे स्टीफन रिएक्शन पाहिलं होतं पहा. सी एन ग्रुप इज कन्वर्टेड इन टू सी एच ओ, सी एन ग्रुप इज कन्वर्टेड इन टू सी एच ओ, आर सी एच ओ एच सी एच ओ. काय झालं, सी एन ग्रुप इज कन्वर्टेड इन टू सी एच ओ ग्रुप. हे आपण कुठे पाहिलं होतं, स्टीफन रिएक्शनमध्ये पाहिलं होतं ना, आठवत आहे, एस एन सी एल टू एच सी एल फॉलोड बाय हायड्रोलायसिस. अँड दिस इज सी एच ओला जो कार्बन ॲटम अटॅच असतो त्याला आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन ॲटम. अल्फाला काय अटॅच आहे, हायड्रॉक्झी, त्यामुळे याला काय म्हणणार आपण, अल्फा हायड्रॉक्झी अल्डिहाइड. सी एच ओ म्हणजे अल्डिहाइड. म्हणजे जर आपल्याला सायनोहायड्रिनपासून अल्फा हायड्रॉक्झी ॲसिड तयार करत असेल तर हायड्रोलायसिस करायचं, आणि अल्फा हायड्रॉक्झी अल्डिहाइड तयार करत असेल तर रिडक्शन करायचं. येते सर्वांच्या लक्षात, एस एन सी एल टू एच सी एल फॉलोड बाय हायड्रोलायसिस. हे आपल्याला रिएक्शन एन सी आर टीमध्ये दिले नाही, परंतु क्वेश्चन्स मात्र विचारलेले आहेत. मी तुम्हाला पाठ्यामध्ये पण सांगितले, जेई मेन्समध्ये नीटमध्ये क्वेश्चन विचारताना फक्त पर्टिक्युलर रिएक्शनवरती कधी कधी विचारतात, कधी कधी दोन तीन रिएक्शन कॉम्बिनेशन असतं, कधी कधी दोन तीन टॉपिकचं कॉम्बिनेशन असतं, कधी कधी अकरावी बारावीचं पण कॉम्बिनेशन असतं. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक पॉईंट आपल्याला नोट करायचं आहे. समजलं सर्वांना? नोट करा. हां, सेकंड न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिएक्शन आहे, ॲडिशन ऑफ एन ए एच एस ओ थ्री. एन ए एच एस ओ थ्री म्हणजेच काय, सोडियम हायड्रोजन सल्फाईड. हां, एन ए एच एस ओ थ्रीचं नाव काय, सोडियम हायड्रोजन सल्फाईड. सोडियम हायड्रोजन सल्फाईडला अजून काय म्हणतात, सोडियम बायसल्फाईड असंही म्हणतात. काही काही बुक्समध्ये सोडियम बायसल्फाईड असं लिहिलं जातं, सोडियम बायसल्फाईड किंवा
सोडियम हायड्रोजन सल्फाइड हाँ याचे ॲडिशन आपल्याला करायचे आहे अल्डिहाइड्समध्ये आणि केटोन्समध्ये. हाँ अल्डिहाइड असो किंवा केटोन असो, अल्डिहाइड असो किंवा केटोन असो, त्यांच्यामध्ये एक ग्रुप कॉमन आहे तो म्हणजे कोणता, कार्बोनिल ग्रुप. कार्बोनेटम इज पॉझिटिव्ह चार्ज, कार्बोनेटम इज पॉझिटिव्हली चार्ज अँड ऑक्सिजनेटम इज निगेटिव्हली चार्ज. प्लस याच्यामध्ये आपण कशाचे ॲडिशन करतो आहे, एन ए एच एस ओ थ्री. पहा एन ए एच एस ओ थ्री, आता पहा एन ए एच एस ओ थ्रीचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर कसं आहे पहा, एस ओ थ्री एच आहे म्हणजे एस डबल बॉन्ड ओ ओ एच ओ. नीट लक्ष इकडं, हां दिस इज कॉल्ड, याच्यामधला फक्त काय करायचं आहे, एक हायड्रोजन रिमूव्ह करायचं आहे आणि त्या ठिकाणी काय अटॅच करायचा, हा सोडियम अटॅच करायचा आहे. आता पहा याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज कशावरती आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज कशावरती आहे, पहा एन एवरती आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि ह्या ओवरती आहे निगेटिव्ह चार्ज. मग मला आता सांगा, हा जो पॉझिटिव्हली चार्ज एन ए प्लस आहे, नीट लक्ष इकडं, हा जो पॉझिटिव्हली चार्ज एन ए प्लस आहे तो कशाला अटॅच होणार, तर निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन ॲटमला अटॅच होणार आणि हा जो निगेटिव्हली चार्ज ओ मायनस एस डबल बॉन्ड ओ ओ एच, हा जो पूर्ण निगेटिव्ह पार्ट आहे दिस इज निगेटिव्ह पार्ट, हा निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच होणार, या कार्बन ॲटमला अटॅच होणार. ॲडिशन केल्यामुळे काय होणार सांगा, हा बॉन्ड एक बॉन्ड का होणार, रिमूव्ह होणार, म्हणजे कोणता बॉन्ड होणार, सिंगल बॉन्ड होणार. ही सुद्धा रिएक्शन कशी आहे, रिव्हर्सेबल आहे. नीट लक्ष इकडं सांगा, इथे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, पहा सी सी सीच्या ह्या दोन व्हॅलन्सी सीमध्ये आणि ओमध्ये कोणता बॉन्ड राहिला, ॲडिशन केल्यामुळे सिंगल बॉन्ड राहील ना, सिंगल बॉन्ड ओ, आणि ह्या ओला काय अटॅच होणार, कारण ओ निगेटिव्हली चार्ज आहे त्यामुळे याला पॉझिटिव्ह पार्ट अटॅच होणार एन ए. आता इथे लक्ष द्या, ओ मायनस आहे एन ए प्लस आहे, सांग ह्या सीला काय अटॅच होणार, तर सीला काय अटॅच होणार, निगेटिव्ह पार्ट म्हणजे कोणता, ओ एस, एसला अटॅच आहे दोन ऑक्सिजन. नीट लक्ष द्या, ओ अटॅच होणार, ओ अटॅच होणार ओला, पुढे काय अटॅच आहे एस, एसला काय अटॅच आहे दोन ऑक्सिजन म्हणजे ओ टू, आणि पुढे हा काय अटॅच आहे एच अटॅच आहे. येते सर्वांचे लक्षात. त्यानंतर पुढे काय होतं, प्रोटॉन ट्रान्सफर, पुढे काय होतं, प्रोटॉन ट्रान्सफर, दिस इज अल्सो रिव्हर्सिबल प्रोटॉन ट्रान्सफर. तर प्रोटॉन ट्रान्सफर म्हणजे काय बा, प्रोटॉन ट्रान्सफर, हां इथे काय अटॅच आहे, हायड्रोजन अटॅच आहे म्हणजे प्रोटॉन अटॅच आहे, तर हा प्रोटॉन काय होतो, ह्या ओ मायनसला अटॅच होतो आणि हा जो एन ए प्लस आहे तो एन ए प्लस ह्या एस ओ टूला अटॅच होतो. फक्त काय होतं, हा जो प्रोटॉन आहे त्या प्रोटॉनचं काय होतं, ट्रान्सफर होतं. म्हणजे सांग कंपाऊंड आपल्याला काय मिळेल, सी सीच्या ह्या दोन व्हॅलन्सी, पुढे सिंगल बॉन्ड ओ, ओला काय अटॅच होणार होता एच, हा एच ओला अटॅच होतो आणि हा एन ए प्लस ह्या एस ओ टूला अटॅच होतो. मग सांग पुढे काय मिळणार, हा ओ एस ओ टू एन ए, ओ एस ओ टू एन ए. आता नीट लक्ष इकडं, हेच अजून कसं लिहिलं जातं पहा, हेच अजून असं लिहिलं जातं, सी पुढे हा ओ एन ए, पुढे हा ओ सॉरी एस ओ थ्री एच. आता नीट लक्ष इकडं, ओ एस ओ टू एच हाच कसा लिहिला जातो, एस ओ थ्री एच असा लिहिला जातो. त्यानंतर ह्या एचचं काय करायचं, प्रोटॉन एक्सचेंज करायचं, प्रोटॉन ट्रान्सफर करायचा, म्हणजे आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल पहा, सी सिंगल बॉन्ड सी, इथे काय तयार होणार ओ एच आणि इथे तयार होणार एस ओ थ्री एन ए, अँड दिस इज कॉल्ड बायसल्फाइट, दिस इज कॉल्ड बायसल्फाइट प्रोडक्ट, दिस इज कॉल्ड बायसल्फाइट प्रोडक्ट. समजलं सर ना, हा जो ओ एस ओ टू एच आहे ना तोच असा लिहिला जातो एस ओ थ्री एच, आणि इथे प्रोटॉन एक्सचेंज केल्यामुळं काय होणार, हा एच ओला अटॅच होणार आणि हा एन ए ह्या एस ओ थ्रीला अटॅच होणार, म्हणजे इथे ओ एच तयार होईल आणि इथे एस ओ थ्री एन ए तयार होईल, अँड दिस इज कॉल्ड बायसल्फाइट प्रोडक्ट. एकतर असं लिहिलं जाईल किंवा मग असं लिहिलं जाईल, तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटतो आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटतो आहे, इझी वाटतो आहे लिहिण्यासाठी, तो तुम्ही लिहू शकता. लक्षात, दिस इज बायसल्फाइट प्रोडक्ट. आणि एक पॉईंट इथे लक्षात ठेवा, हा जो आपल्याला बायसल्फाइट प्रोडक्ट मिळाला आहे हा कसा आहे, व्हाईट, दिस इज व्हाईट, दिस इज व्हाईट क्रिस्टलाईन, दिस इज व्हाईट क्रिस्टलाईन सॉलिड. काय तयार होतो, व्हाईट क्रिस्टलाईन सॉलिड, एकदम इझी आहे. मी स्टेटमेंट काय लिहिणार, अल्डिहाइड्स अँड केटोन्स रिॲक्ट्स विथ सोडियम हायड्रोजन सल्फाइड टू गिव्ह व्हाईट क्रिस्टलाईन बायसल्फाइट प्रोडक्ट. समजलं सर्वांना, हे नोट करा, आपण याचे एक्झाम्पल्स पाहूया, नोट करा हे. हां झालं सर्वांचं लिहून, हां याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया स्मॉल ए अल्डिहाइड्स, स्मॉल ए अल्डिहाइड्स,
हाँ अल्डिहाइडचं आपण एक्जाम्पल घेऊया. ऍसेटाल्डिहाइड काय स्ट्रक्चर आहे ऍसेटाल्डिहाइडचं? सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एच, दिस इज कॉल्ड ऍसेटाल्डिहाइड. दिस इज कॉल्ड ऍसेटाल्डिहाइड. ऍसेटाल्डिहाइड प्लस कशाचे ॲडिशन करायचं आहे? सोडियम हायड्रोजन सल्फाइड. रिएशन कशा आहे? रिव्हर्सिबल. रिएशन रिव्हर्सिबल आहे. सांग काय तयार होईल बरं? सी ह्या सेला काय अटॅच आहे? सी एच थ्री इथे अटॅच आहे एच, हे ॲज इट इज. इथे सिंगल बॉन्ड काय तयार होईल सांगा? फर्स्ट ओ एन ए तयार होईल आणि इथे काय तयार होईल? एस ओ थ्री एच. नंतर काय होणार? नंतर होणार प्रोटॉन ट्रान्सफर. प्रोटॉन ट्रान्सफर. प्रोटॉन ट्रान्सफर. सांग हा एच कुठे अटॅच करा? ह्या ओला आणि हा एन एस ओ थ्रीला अटॅच करा. काय तयार होईल? सी सी एच थ्री एच इथे अटॅच होईल आता ओ एच आणि इथे एस ओ थ्री एन ए. समजले सर्वांना? हा तयार झाला बायसल्फाइड प्रोडक्ट. आपण रिएशन स्टार्ट कशापासून केले? ॲसेटाल्डिहाइडपासून. म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल इथे? ॲसेटाल्डिहाइड. ॲसेटाल्डिहाइड बायसल्फाइड. ॲसेटाल्डिहाइड बायसल्फाइड हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे? व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. समजले सर्वांना? ॲसेटाल्डिहाइड रिएक्ट्स विथ सोडियम हायड्रोजन सल्फाइड टू गिव्ह ॲसेटाल्डिहाइड बायसल्फाइड. हे केले आपण ॲल्डिहाइडसोबत रिएक्शन. आता आपण करूया कीटोनसोबत रिएक्शन. कीटोन, हां कीटोनचं आपण एक्झाम्पल घ्या. ॲसिटोन, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ॲसिटोन? ॲसिटोनचं स्ट्रक्चर आहे सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री. दिस इज कॉल्ड ॲसिटोन. दिस इज कॉल्ड ॲसिटोन प्लस रिएक्शन काय सोबत करायचं आहे? एन ए एच एस ओ थ्री. रिएक्शन रिव्हर्सिबल. सांग काय तयार होणार इथे? सी ह्या सीला काय अटॅच आहेत? दोन मिथल ग्रुप सी एच थ्री सी एच थ्री. इथे बॉन्ड कोणता राहणार? सीमध्ये आणि ओमध्ये सिंगल बॉन्ड राहणार ओ. आणि ओला काय अटॅच करायचा? फर्स्ट एन ए आणि इथे एस ओ थ्री एच. नंतर काय होणार? प्रोटॉन ट्रान्सफर. प्रोटॉन ट्रान्सफर. हाय एच ओला अटॅच करा आणि हाय एन ए एस ओ थ्रीला अटॅच करा. फक्त सी सी एच थ्री सी एच थ्री इथे तयार होईल ओ एच आणि इथे तयार होईल एस ओ थ्री एन ए. आहे ना एकदम इझी रिएक्शन. सांग याचं नाव काय असेल? आपण ॲसिटोनपासून सुरुवात केले त्यामुळे कंपाऊंड आपल्याला काय मिळेल? दिस इज कॉल्ड ॲसिटोन बायसल्फाइड. दिस इज कॉल्ड ॲसिटोन बायसल्फाइड. आणि दोन्ही प्रोडक्ट कसे आहेत? व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. समजले सर्वांना? नोट करा हे. हां ह्या रिएक्शनवरती आपण एक नोट लिहितो आहे. ही नोट आपल्याला एन सी आर टीमध्ये दिलेली नाही आहे. हां काय काय पॉईंट्स आपल्याला एन सी आर टीमध्ये देत नाहीत परंतु आपल्याला नीटमध्ये आणि जे एक्झाम्समध्ये विचारलेले आहेत. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे दिस रिएक्शन. दिस रिएक्शन इज यूज. दिस रिएक्शन इज यूज फॉर द सेपरेशन and purification, separation and purification of aldehydes and ketones. ह्या रिएक्शनचा यूज काय आहे? तर ह्या रिएक्शनचा यूज काय आहे? जर आपल्याकडे इम्प्युअर अल्डिहाइड्स आणि केटोन असतील. काय सांगते पहा, ह्या रिएक्शनचा यूज काय आहे? जर आपल्याकडे इम्प्युअर जर अल्डिहाइड्स आणि केटोन्स असतील, म्हणजे आपल्याकडे जे अल्डिहाइड्स आणि केटोन्स आहेत त्याच्यामध्ये जर काही समजा इम्प्युरिटी असेल, म्हणजे इम्प्युअर असेल, आणि हे अल्डिहाइड्स आणि केटोन्स जर आपल्याला प्युअर करायचे असतील, म्हणजे इम्प्युअर अल्डिहाइड आणि केटोनपासून जर आपल्याला प्युअर अल्डिहाइड आणि केटोन जर प्रिपेअर करायचे असतील, तर आपण ह्या रिएक्शनचा यूज करू शकतो. ते कसं पहा, समजा आपल्याकडे एक आहे इम्प्युअर अल्डिहाइड. हां अल्डिहाइड आर सी डबल बॉन्ड ओ एच, दिस इज अल्डिहाइड. दिस इज अल्डिहाइड. आणि समजा हा जो अल्डिहाइड आहे तो अल्डिहाइड कसा आहे? इम्प्युअर. याच्यामध्ये काही इम्प्युरिटी आहेत. दिस इज इम्प्युअर अल्डिहाइड. आणि याच्यापासून आपल्याला प्युअर अल्डिहाइड बनवत आहे, म्हणजे याच्यामधल्या इम्प्युरिटी आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. म्हणजे हा इम्प्युअर अल्डिहाइड आहे आणि मग हा जर आपल्याला प्युअर करत असेल तर ह्या रिएक्शनचा यूज केला जातो. याच्यामध्ये फर्स्ट काय करायचं? तर याच्यामध्ये फर्स्ट करायचं सोडियम हायड्रोजन सल्फाइडची ॲडिशन. सोडियम हायड्रोजन सल्फाइडची ॲडिशन केल्यानंतर काय तयार होईल पहा? आर पुढे सी एच. सांग इथे काय अटॅच होणार?
फाइनल प्रोडक्ट लिहता फाइनल इंटरमिडिएट नहीं प्रोटॉन ट्रांसफर केल्यानंतर जो कंपाउंड मिळतो तो कंपाउंड मी इथे लिहितोय ओला कॅटायन होणार एच आणि इथे कॅटायन होणार SO3Na हा काय तयार झाला व्हाईट कंपाउंड तयार झाला इथे लक्षात व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड आता नंतर जर आपण याची रिएक्शन परत म्हणजे जर समजा आपण याचा हायड्रोलायसिस केलं याचा आपण काय केलं हायड्रोलायसिस केलं किंवा याची रिएक्शन जर आपण ॲसिड सोबत केली HCl किंवा आपण याची रिएक्शन बेस सोबत जर केली नीट लक्षात हा जो आपल्याला बायसल्फाईड हा जो आपल्याला बायसल्फाईड प्रोडक्ट मिळतो आहे त्याचं जर आपण हायड्रोलायसिस केलं किंवा HCl सोबत रिएक्शन केली किंवा NaOH सोबत रिएक्शन केली तर आपल्याला परत इथे काय मिळतो अल्डिहाइड मिळतो परत आपल्याला काय मिळतो अल्डिहाइड RC डबल बॉन्ड OH आपल्याला परत काय मिळाला अल्डिहाइड आपल्याला परत इथे काय मिळाला अल्डिहाइड पण आता हा जो अल्डिहाइड आहे तो अल्डिहाइड कसा आहे प्युअर दिस इज प्युअर अल्डिहाइड समजलं असेल सर्वांना जर आपल्याला इम्प्युअर अल्डिहाइडपासून जर आपल्याला प्युअर अल्डिहाइड बनवायचं असेल तर काय केलं जातं इम्प्युअर अल्डिहाइडची रिएक्शन सोडियम हायड्रोजन सल्फाईडसोबत केली जाते फर्स्ट आपल्याला व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड मिळेल जो की बायसल्फाइड प्रोडक्ट आहे आणि त्याचं जर आपण हायड्रोलायसिस केलं किंवा HCl सोबत रिएक्शन केली किंवा बेससोबत रिएक्शन जर केली म्हणजे हायड्रोलायसिस किंवा ॲसिडसोबत किंवा बेससोबत रिएक्शन केले तर आपल्याला परत काय मिळतो अल्डिहाइड मिळतो पण तो अल्डिहाइड कसा असतो प्युअर असतो म्हणून आपण फर्स्ट पॉईंट काय लिहिला आहे दिस रिएक्शन इज यूज फॉर दी सेपरेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑल अल्डिहाइड्स रिएक्ट्स विथ सोडियम हायड्रोजन सल्फाइड NaHSO3 म्हणजे सर्व अल्डिहाइड हे NaHSO3 सोबत रिएक्ट होतात त्यानंतर याच्यामध्ये थर्ड पॉईंट इज ओनली मिथाइल केटोन्स रिएक्ट्स विथ NaHSO3 सर्व अल्डिहाइड हे सोडियम हायड्रोजन सल्फाइडसोबत कंबाईन होतात आणि कीटोन सर्व कीटोन कंबाईन होत नाहीत तर कोणते कीटोन फक्त मिथाइल कीटोन्स ओनली मिथाइल कीटोन्स कंबाइन्स विथ NaHSO3 आता हे मिथाइल कीटोन म्हणजे काय तो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मिथाइल कीटोन म्हणजे काय पहा एक्झाम्पल बघून तरी तुमच्या लक्षात येईल हां फॉर एक्झाम्पल CH3 C double bond O CH2 CH3 etc. फक्त मिथाइल कीटोन ह्या NaHSO3 सोबत कंबाईन होतात आता मिथाइल कीटोन म्हणजे काय तर मिथाइल कीटोनचा मीनिंग समजून घ्या मिथाइल कीटोन म्हणजे काय हा जो कार्बोनिल कार्बन आहे त्या कार्बोनिल कार्बनला ॲटलिस्ट वन मिथाइल ग्रुप जर अटॅच असेल ज्या कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बनला म्हणजे कार्बोनिल ग्रुप जो आहे त्या कार्बोनिल कार्बनला जर एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल ॲटलिस्ट वन मिथाइल ग्रुप तर अशा कीटोनला काय म्हणायचं आहे मिथाइल कीटोन पण याच्यामध्ये कार्बोनिल कार्बनला मिथाइल ग्रुप अटॅच आहे त्यामुळे हा झाला मिथाइल कीटोन पहा इथे पण कार्बोनिल कार्बनला एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे इकडे इथेला आहे पण एक मिथाइल ग्रुप आहे ना ॲटलिस्ट वन मिथाइल ग्रुप जर अटॅच असेल तर त्याला म्हणायचा मिथाइल कीटोन याला काय म्हणायचं हाय मिथाइल कीटोन आहे कारण कार्बोनिल कार्बनला एक अटॅच आहे मिथाइल दुसरा कोणताही असू दे फक्त एक कंपाऊंड कोण म्हणजे सॉरी एक ग्रुप कोणता असला पाहिजे मिथाइल ग्रुप अटॅच असला पाहिजे एकदम इझी आहे ना पहा हे तीन पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत की जे आपल्याला NCERT दिले नव्हते नीट लक्ष ठेवा सर्व अल्डिहाइड हे NaHSO3 सोबत रिएक्ट होतात फक्त मिथाइल कीटोन्स NaHSO3 सोबत रिएक्ट होतात लक्षात ज्या कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बनला सेंटेन्स नीट लक्ष इकडे सेंटेन्स काय सांगतो पहा ज्या कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बनला मिथाइल ग्रुप अटॅच नाही आहे असा कंपाऊंड रिएक्ट होईल का असा कंपाऊंड रिएक्ट होणार नाही नोट करा हे हां आपण याच्यावरती एक क्वेश्चन पाहतोय हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन
पेंटेन टू ओ एन ई एंड पेंटेन थ्री ओ एन ई। तुम्ही पेंटेन टू ओ एन ई आणि पेंटेन थ्री ओ एन ई कसं डिस्टिंग्विश करणार? समजा तुम्हाला दोन टेस्ट ट्यूब दिलेत, आणि विचारलं तुम्हाला की कोणत्या टेस्टमध्ये पेंटेन टू ओ एन ई आहे आणि कोणत्या टेस्टमध्ये पेंटेन थ्री ओ एन ई आहे ते आयडेंटिफाय करा। तर काय करायचं, एकदम इझी आहे। दोन्ही टेस्टमध्ये काय करायचं, सोडियम हायड्रोजन सल्फाईड ॲडिशन करायचे। दोन्ही टेस्टमध्ये काय ॲड करायचं, सोडियम हायड्रोजन सल्फाईड ॲड करायचं, आणि ॲड केल्यानंतर तुम्हाला दोन्ही टेस्टमध्ये डिफरन्स दिसेल। हां, तो डिफरन्स काय असेल पहा। हां, ॲन्सर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया, पेंटेन टू ओ एन ई घेऊया। पेंटेन टू ओ एन ई, हां, पेंटेन टू ओ एन ईचं स्ट्रक्चर काय, तर पेंटेन टू ओ एन ई म्हणजे सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एच टू सी एच टू सी एच थ्री, दिस इज कॉल्ड पेंटेन टू ओ एन ई, पेंटेन टू ओ एन ई। हां, याची आपण रिएक्शन करूया, सोडियम हायड्रोजन सल्फाईड, त्या टेस्टमध्ये काय ॲड करायचा, सोडियम हायड्रोजन सल्फाईड। हां, याची आणि याची रिएक्शन होईल का, येस होणार रिएक्शन। का होणार, कारण कार्बोनिल कार्बनला काय अटॅच आहे, मिथल ग्रुप अटॅच आहे। ओनली मिथल केटॉन्स रिएक्ट विथ एन ए एच एस ओ थ्री, दिस इज कीटोन। पण कोणता कीटोन, हा मिथल कीटोन आहे, कारण कार्बोनिल कार्बनला काय अटॅच आहे, मिथल ग्रुप अटॅच आहे, त्यामुळे याची रिएक्शन होणार। आता आपण डायरेक्ट काय करूया, प्रोडक्ट लिहूया, बायसल्फेट प्रोडक्ट, जो आपल्याला व्हाईट क्रिस्टलाइन सॉल्युट मिळतो। सा मग काय तयार होणार, हा सी एच थ्री प्रोटॉन ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला फायनल कंपाऊंड मिळतो ना, तो कंपाऊंड आपण इथे लिहितोय सी एच थ्री सी सी आणि ओमध्ये कोणता बॉन्ड राहील, सिंगल बॉन्ड राहील। ओला काय अटॅच होईल, एच अटॅच होईल प्रोटॉन ट्रान्सफर झाल्यानंतर। इथे काय अटॅच होईल सांगा, एस ओ थ्री एन ए अटॅच होईल, आणि हे ॲज इट इज हे काय सी एच टू सी एच टू सी एच थ्री, हा आपल्याला मिळेल बायसल्फाईड प्रोडक्ट। आणि हा कसा असेल सांगा, व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड, दिस इज व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड। फक्त व्हाईट लिहिलं तरी पण चालेल, व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड। समजलं सर्वांना, ह्या किटोनची आणि एन ए एच एस ओ थ्रीची रिएक्शन काय झाली ते, कारण हा किटोन कोणता होता, मिथाइल किटोन। त्यानंतर हां, सेकंड किटोन आपल्याला कोणता दिला आहे, सेकंड किटोन आपल्याला कोणता दिला आहे, पेंटेन थ्री ओ एन ई। व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ पेंटेन थ्री ओ एन ई, सी एच थ्री सी एच टू सी डबल बॉन्ड ओ सी एच टू सी एच थ्री, दिस इज कॉल्ड पेंटेन थ्री ओ एन ई, पेंटेन थ्री ओ एन ई। आणि जर समजा ह्या टेस्टमध्ये आपण एन ए एच एस ओ थ्री ॲड केला, रिएक्शन होईल का सांगा, हा मिथाइल किटोन आहे का, दिस इज नॉट मिथाइल किटोन। कार्बोनिल कार्बनला काय अटॅच पाहिजे, मिथाइल ग्रुप अटॅच पाहिजे, ॲटलिस्ट एक तरी मिथाइल ग्रुप अटॅच पाहिजे। पण इथे दोन्ही इथल ग्रुप अटॅच आहेत कार्बोनिल कार्बनला, आणि त्यामुळे याची रिएक्शन होणार नाही ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स। आता नीट लक्षात घ्या, हा पण बल्की आहे आणि इथे जे ग्रुप अटॅच आहेत ना ह्या कार्बोनिल कार्बनला, ते सुद्धा बल्की आहेत आणि त्यामुळे रिएक्शन होत नाही। मिथाइल ग्रुपची साईज कशी आहे, स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू इथल ग्रुप, आणि त्यामुळे इथे रिएक्शन इझी होते, इथे रिएक्शन इझी होत नाही, आणि त्यामुळे इथे आपण काय लिहिणार, नो रिएक्शन। इथे आपण काय लिहिणार, नो रिएक्शन। दोन्ही टेस्टमध्ये काय करायचं आहे, सोडियम हायड्रोजन सल्फेटची ॲडिशन करायचे आहे। ज्या टेस्टमध्ये तुम्हाला व्हाईट प्रिसिपिटेट दिसेल, ज्या टेस्टमध्ये तुम्हाला व्हाईट प्रिसिपिटेट दिसेल त्या टेस्टमध्ये पेंटेन टू ओ एन ई आहे, आणि ज्या टेस्टमध्ये तुम्हाला व्हाईट प्रिसिपिटेट दिसणार नाही त्या टेस्टमध्ये पेंटेन थ्री ओ एन ई आहे। एकदम सिंपल आहे। हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन पेंटेन टू ओ एन ई अँड पेंटेन थ्री ओ एन ई बाय यूजिंग सोडियम हायड्रोजन सल्फाईड, नोट करा। आज आपण दोन रिएक्शन कम्प्लीट केलेत, फर्स्ट इज ॲडिशन ऑफ एच सी एन अँड सेकंड इज ॲडिशन ऑफ एन ए एच एस ओ थ्री। याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे, तर ठीक आहे, राहिलेले रिएक्शन्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया। थँक्यू।